मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अरुंधती सोहमला म्हणते अरे सोहम हे तू काय बोलतोस तुला तुझं तरी समजतं का अरे ती बिचारी आरोही ह्या क्षणी तिला किंचाळावंसं वाटत आहे पण ती आपली गप्पा आहे न्यायासाठी लढणार आहे आणि तू दु दुसरीकडे म्हणतोय की मला पोलीस कोर्ट कचेरी हे नको आहे ती सोहम म्हणतो की मला ह्या सगळ्या गोष्टींची खूप भीती वाटते तर अरुंधती म्हणते की मला तुमच्यासारख्या तरुण मुलांचं खूप खूप आश्चर्य वाटतं कारण एकीकडे बारीक सारीक गोष्टींसाठी बाहेर सावरून रे सरसावत असता आणि दुसरीकडे असं काही घडलं की मग मागे सरता एकीकडे तुम्ही सिस्टीमला नावं ठेवत असता आणि दुसरीकडे सिस्टीमच तुम्हाला मदत करायला निघाली आहे तर तुम्ही मागे हटता एकीकडे स्त्रीला देवता म्हणता तिची पूजा करता आणि दुसरीकडे तिच्यावर अन्याय झाल्यावर तो गप्प सहन करायचा असं कुठे असतं का सोहम ज्यांनी तिची अवस्था केली आहे त्यांना असं सोडून दिलं तर आरोही सुखाने जगेल का असे अनेक प्रश्न आता अरुंधती सोहमला विचारू लागते आणि खरी परिस्थिती काय आहे याची जाणीव करून देते तर आता सोहम मान खाली घालतो त्यानंतर अरुंधती म्हणते अरे अत्याचाराला थांबवलं नाही तर मुलगी आहे याचाच गुन्हा वाटायला लागेल तर आता या सगळ्या गोष्टीचा आरोहीला खूप त्रास होईल असं सोहम म्हणतो अरुंधती म्हणते हो त्रास तर होणार आहे तुला लढावंच लागेल कारण की कायद्याची दारं ठोठावून कायद्याचे रक्षक बरोबर घेऊन तुला आता ही लढाई लढायची आहे ते फक्त तुझ्या आरोहीसाठी तेव्हा अरुंधती त्याच्यासमोर चक्क हात जोडते तर सोहम म्हणतो हे सर्व दुःख माझ्या आरोहीच्याच नशिबी का आरोही म्हणजे पहिली मुलगी नाही आणि कदाचित शेवटचीही नसेल त्यामुळे तिचं दुःख काय लहान किंवा सामान्य होत नाही पण या दुःखाला परतावून लावायचं असेल तर एकच मार्ग आहे म्हणजे दुःखाशी दोन हात करणे तर आता आशू म्हणतो त्या मुलांनी आरोहीला ज्या जखमा दिल्या आहेत ना त्याच्यापेक्षा खूप मोठी जखम तू तिला देतोय सोहम अरे तिच्या बाजूने तू उभा राहायला हवं आता म्हणून तो देखील आता सोहमला समजावू लागतो की कायद्यावर विश्वास ठेव सोहम त्यावरती सोहम विचारतो कोणता कायदा जो गुन्हेगारांना पळून जाण्यासाठी मदत करतो तो कायदा का तर आशुतोष म्हणतो नाही जो कायदा जो गुन्हेगारांना पळून जाण्यापासून थांबवतो आणि त्यांना शिक्षा करतो ना तो कायदा ज्या आईवडिलांनी आपल्या मुलीला गमवले त्याच आईवडिलांनी देखील न्यायावर विश्वास ठेवून लढाई सुद्धा जिंकली आहे आणि नराधमांना फाशीची शिक्षा सुद्धा मिळवून दिली आहे त्यामुळे तू आता स्ट्रॉंग राहायला हवंस तेव्हा अरुंधती म्हणते आता आरोही सुद्धा लढाईला तयार आहे त्यावरती सोहम विचारतो आरोही शुद्धीवर आली का तेव्हा अरुंधती म्हणते हो शुद्धीवर आली तेव्हा सोहमच्या जीवात जीव येतो तर अरुंधती म्हणते शुद्धीवर आल्या आल्या तिने काही इच्छा व्यक्त केली तुला माहिती आहे सोहम तिला पोलिसांशी बोलायचं आहे आणि तिला स्टेटमेंट देखील द्यायचा आहे त्या राक्षसांना शिक्षा व्हावी अशी तिची इच्छा आहे तर आता सोहम आरोहीला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हा मुलगा स्टेटमेंट देईल की नाही माहीत नाही त्या मुलीला स्टेटमेंट देण्याची खूप इच्छा आहे आणि तिला लढायचं आहे हा डॉक्टर म्हणतात त्या अगोदर मला तिला एकदा चेक करावं लागेल आणि तिला आणि तिला अश्लील प्रश्नसुद्धा विचारले जाऊ शकतात हे तिच्या मनावर विपरीत परिणाम देखील होऊ शकतो तेव्हा आता सोहम मागचा पुढचा विचार न करता आरोहीकडे जातो दुसरीकडे कांचन सर्वांना म्हणते तरी मी तुम्हाला मला म्हटलं होतं काहीतरी विपरीत घटणार आहे कारण माझा टावाडोळा खूप फडफडतोय तेव्हा आता सगळे जण अरुंधती आणि आशुबद्दल बद्दल चर्चा करत असतात नक्की ते कुठे असतील यश म्हणतो निदान आईने एक तरी फोन केला असता आजी आप्पाच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तेव्हा अनिरुद्ध आता हसतो तेव्हा सगळेजण त्याच्याकडे पाहतात तर संजना आता विचारतेच तुला हसायला काय झालं त्यावरती अनिरुद्ध म्हणतो माझ्या मुलांची आई ही नवऱ्याबरोबर हुंदडती आहे तिच्या आणि तुम्हाला असं वाटतं की तिला काळजी असेल तिला हे तर हवं होतं छान छौकी श्रीमंती कोणतीही जबाबदारी नको आता अनिरुद्ध असा अरुंदतीबद्दल बोललेला असतो सगळेजण त्याच्याकडे पाहतच राहतात तर संजनाला फोन येतो तेवढ्यातच आता अनिरुद्ध म्हणतो आणि माझीही बायको तिला व्यक्तीचा फोन येतो तेव्हा संजना म्हणते हे बघ मी खूप पेशन्स ठेवले आहेत माझा कंट्रोल सुटला ना मग बघ मी काय करते ते असं म्हणून ती अनिरुद्धचं तोंड बंद करते तेव्हा अनिरुद्ध हा तिच्याकडे रागात पाहतो प्रमोदचा फोन आल्यानंतर आता संजना बोलण्यासाठी बाजूला जाते हा कावेळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळंच दिसतं असं यश हा अनिरुद्धला टोमणा मारतो तेव्हा अनिल निरुद्ध म्हणतो काय म्हणाला असतो तेव्हा यश म्हणतो आप्पा मी आणि अनिश आम्ही दोघेही जाऊ का आई जिथे आहे तिथे तेव्हा आप्पा म्हणतात बरं ठीक आहे ते, ते दोघेही तिकडे जाण्याच्या जा तयारीतच असतात संजना म्हणते थांब यश अरे मला प्रमोदने फोन केला होता अरुंधती अरुंधती असं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतं ती म्हणते पटकन न्यूज चॅनेल लाव तेव्हा आता न्यूज चॅनेलवर तीच बातमी झळकत असते चोवीस वीस वर्षीय मुलीवर चार नराधमांनी अतिप्रसंग केला त्यांना प्रसिद्ध गायिका अरुंधती केळकर आणि बिझनेसमॅन आशुतोष केळकर यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला थोड़ी है, है, पिडित मुली बद्दल ही थोडी किरकोळ दुखापत झाली आहे पण त्यांची प्रकृती आता स्थिर आहे पीडित मुलीबद्दल अजून काहीही आम्हाला अपडेट्स मिळाल्या नाहीत ही, ही बातमी ऐकल्यानंतर सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो कांचन म्हणते मला माहीतच होतं की काही ना काही घडणारच तर अनघा पूर्णपणे शॉक होते तिला आता चक्कर येऊ लागते ती, ला ये ती एकटक पाहतच राहते तेव्हा संजना म्हणते अनघा तर अभि आता अनघाला सावरतो बसायला सांगतो तेव्हा अनघा म्हणते काहीही झालं का ना अभि तरी भूतकाळ पाठ नाही सोडत रे आणि आपण आपल्या ह्या अशा जगामध्ये जानकीला वाढवणार आहोत का किती क्रूर माणसं आहेत त्यांना ठेचून ठेचून मारलं पाहिजे आता अनिशला ईशाचा मेसेज येतो की आशुतोष सरांचा फोन आजीला आला होता आई आणि आशुतोष सर आता घरी येणार आहेत तेव्हा सर्वांच्या जीवाजीव येतो तर आता ह्या सर्व घटनेमुळे आप्पा खूपच चौतळतात आणि म्हणतात खरंच नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ता अनिरुद्धलाही राग येतो तो म्हणतो यांना रस्त्यामध्ये चापकाचे फटके द्यायला हवेत तर आता दुसरीकडे सगळेजण आरोहीचं स्टेटमेंट घेण्यासाठी तिथे आलेले असतात तेव्हा सोहमने आता आरोहीचा हात हातात घेतलेला असतो आरोही अगदी ठामपणे आपलं स्टेटमेंट देत असते तर आता स्टेटमेंट देऊन झाल्यानंतर सोहम अलगदपणे तिचा हात सोडतो तेव्हा आता आरोहीला खूप वाईट वाटतं अरुंधती त्याच्याकडे पाहतच राहते तर तू एवढी हिंमत कुठून आणतेस तुला आता न्याय मिळणारच आहे तू काळजी करू नको असं आशू तिला म्हणतो उजळ माथ्याने जगात वावरायचंस कुणाला घाबरायचं नाही असंही म्हणतो धीर देतो तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात बाळा मी त्या नराधमांना नक्कीच शोधून काढेल अगं अरुंधती आणि आशुतोष केळकर तुझ्याबरोबर कोणतंही नातं नसताना थोडी मदत केली आज मी तुला एक वचन देतो मीही तुझ्यासाठी लढेन आणि माझ्याकडून शक्यतो सर्वच प्रयत्न करेन मी त्या नराधमांना शोधून काढण्यासाठी सगळेजण आता आरोहीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात तेव्हा सोहम तू घरच्यांना सर्व सांगायला हवं असं आशू म्हणत असतो तेव्हा तो म्हणतो नाही मी घरच्यांना नाही सांगू शकत ऑलरेडी आरोहीने खूप यातना भोगल्या आहेत आणि जर मी घरच्यांना सांगितलं तर त्यांना ते आवडणार नाही अगोदरच आमचं असं घराबाहेर फिरणं त्यांना आवडत नव्हतं तर आता आरोही म्हणते सोहम तू हे काय बोलतोस तो म्हणतो बरोबर आहे मी नाही सांगू शकत त्यांना मी त्यांना असं सरळ सरळ सांगू का माझ्या होणाऱ्या बायकोची आणि तुमच्या सुनेची अब्रुल लुटली आहे म्हणून तेव्हा सोहमच्या तोंडून हे शब्द ऐकतात सर्वांना धक्का बसतो त्यावरती अरुंधती म्हणते काय रे सोहम कुठल्या जगात वावरतोस तू स्त्रीची अब्रू म्हणजे तो आहे दा का ओरबाडून घ्यायला सोहम तू काही तेव्हा तो आता खाली मान घालत म्हणतो मला नाही माहीत मी काय ठरवते अरुंधती म्हणते मला माहिती आहे ना तू काय ठरवलं असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आरोहीला अरुंधती आणि आशू घरी घेऊन येतात अनिश सर्वांना सांगतो ईशाचा मेसेज आला आहे आई त्या मुलीला आणि त्या मुलाला घेऊन घरी आली आहे तर अभि जेव्हा तिला चेक करण्यासाठी तेथे जातो तेव्हा आता अभि म्हणतो डॉक्टरांनी सांगितलंय जर तिला इथे ठेवलं तर ती उद्याचा दिवस पाहू शकणार नाही हे ऐकताच अरुंधती आणि आशूच्या काळजाचा ठोका चुकतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा